आज आपण डिंकं घालून नाचणीचे लाडू बनवणार आहोत खूपच पौष्टिक असे लाडू आहेत हे आणि त्याचं टेक्स्चर तर अगदी सॉफ्ट आणि मस्तच असणार आहे तुम्हाला हा लाडू तोडून दाखवते बघा अगदी सहज तुटला जातो आहे इतका सॉफ्ट लाडू आहे खायला पण खूपच छान आणि आज आपण त्याची रेसिपी बघणार आहोत चला सुरुवात करूया या आजच्या रेसिपीला तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला मेन जो इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे नाचणी तर इथे मी दोन वाट्या नाचणी घेतलेली आहे इथे नाचणीचं पीठ असेल तरीही चालू शकतं इथे मी डायरेक्ट नाचणी घेतलेली आहे दोन वाट्या आणि ती जरा भाजून घ्यायची आहे पहिली स्वच्छ साफ करून भाजून त्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर याला एकदम असं खूप फाईन असं एकदम बारीक नाही करायचं आहे तर हे थोडं रवाळ असलं तरी चालू शकेल म्हणजे आता ह्याला आपण मिक्सरला अगदी एक मिनटासाठी फिरवल्यानंतर ते जे मिश्रण येत आहे तर त्या मिश्रणामध्ये आपल्याला अजिबात चाळणीने चाळून घ्यायचं नाही आहे जसं आहे तसं वापरायचं आहे याने आपल्या लाडूला टेक्स्चर अगदीच खूपच छान येतं तर या व्यतिरिक्त तुम्ही तयार पीठही नाचणीचं वापरू शकता तर आता एका कढईमध्ये मी एक वाटी तूप गरम करत ठेवत आहे हे थोडंसं गरम होऊन द्यायचं आणि गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी डिंक घालायचं आहे तर तूप थोडं गरम होऊ द्या आणि त्याच्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला डिंक घालायचं आहे जेणेकरून हे अगदी छान आणि फ्लफी आणि पूर्ण अगदी व्यवस्थित फुलून निघतं तर इथे आपल्याला ते फुलल्यानंतरही जरावे मंद आचेवर याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत हे पूर्ण व्यवस्थित असं भाजून निघेल आणि कच्चेपणा अजिबातच राहणार नाही तर आता हे व्यवस्थित असे आपलं भाजून झालेलं आहे डिंक कलर बघा अगदी छान आणि सुंदर आलेला आहे आतमध्येपर्यंत पर्यंत हे भाजलेलं आहे आता इथे तूप जरा जास्त गरम झालं आहे तर मी जरा फ्लेम ऑफ करते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे नाचणीचं पीठ टाकायचं आहे जे की दोन वाटी आहे तर या दोन वाटी नाचणीच्या पिठामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे जे की आपण नेहमी वापरतो तेच पीठ आपल्याला वापरायचं आहे तर मी कधी कधी काय करते याच्यामध्ये एक वाटी गहू एक वाटी ज्वारी आणि एक वाटी नाचणीचं पीठ असंही कधी कधी टाकते त्यानेही ही लाडू अगदीच छान होतात आता याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे सतत परतत राहायचं आहे आता माझी फ्लेम ही लो फ्लेमवर आहे माझा गॅस आणि अगदी ह्याला व्यवस्थित खमंग असा वास येईपर्यंत याच्यातला कच्चेपणा पूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे आता इथे तुम्ही टेक्चर बघू शकता ह्याचं टेक्स्चर असं रवाळ दिसत आहे तर हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे अजून जरावेळी याला आपण परतून घेऊया म्हणजे खमंग वास येईपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे आता हे परतेपर्यंत इथे मी खजूर घेतलेले आहेत या खजुराच्या बिया मी काढून घेत आहे साईड बाय साईड आणि आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे या खजूरला तर हे खजूर अगदी सॉफ्ट आहे तर त्याच्यामुळे मला याची बा याला म्हणजे बारीक करायची गरज पडत नाही आहे आता इथे तुम्ही बघू शकता हे किती सॉफ्ट असं आहे अगदी खूप चांगल्या क्वालिटीचं असं आहे जर मला ऑनलाईन जर याची लिंक भेटली तर मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि हे आपल्याला याच्यामध्ये एक नॅचरल गोडवा याच्यामध्ये घालायचं आहे त्याच्यामुळे मी इथे खजूर वापरत आहे खजुराऐवजी खारी काही वापरू शकता तर इथे हे जे आहे हे ह हळीव आहे हळीव किंवा अळीव पण म्हणतात याला तर हे खूप चांगलं असतं थोडं गरम असतं उष्ण असतं तर हे हार्डली मी दोन चमचे घेतलेले आहे म्हणजे एक मुठीत जेवढं राहील तेवढी मी घेतलेले आहेत तर हे तुम्ही स्किप करू शकता असेल तर घा घाला थंडीच्या दिवसात हे खाल्लेले चांगले असतात उष्णतेच्या दिवसात म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे स्किप करू शकाल तर ह्याला चांगलं असं पुटपुटायला लागले की समजायचं हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत तर आता हे आपण काढून घेऊया त्या मिश्रणामध्ये तर आता याच्यामध्ये आपल्याला खजूर टाकायचे आहेत जे की खजूर मी बारीक करून घेतलेले आहेत तर हे जवळपास दहा ते बारा खजूर आहेत आणि आता आणखीन याला गोडव्यासाठी आपण याच्यामध्ये गूळ घेत आहे तर हा केमिकल विरहित मी गूळ घेतलेला आहे जो एक वाटी आहे तर जर समजा तुम्हाला याच्यामध्ये खजूर टाकायचे नसतील किंवा खजूर नाही आहेत तर याच्यामध्ये गुळाचं प्रमाण हे दीड वाटी करू शकता म्हणजे ह्याचं अगदी व्यवस्थित असं गोडवा पण याला येईल आणि याला थोडं बायंडिंगला मदत होते हे खजूर टाकल्यावर याच्याऐवजी खारी काही टाकू शकता तुम्ही तर जर बायंडिंग ह्याला प्रॉपर जर व्हायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये एक वाटी तूप अगदी व्यवस्थित असतं या मिश्रणामध्ये जर तुम्ही खजूर टाकत असाल तर आणि जर तुम्ही खारी किंवा जर तुम्ही थोडं गूळ वाढवत असाल तर थोडंसं तुम्हाला नंतर याच्यामध्ये तुपाचं प्रमाण वाढवावं वा लागेल जेणेकरून लाडू अगदी व्यव व्यवस्थित असे वळता येतील तर इथे ये मी हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे मिश्रण एका मिक्सरमध्ये तर हे अगदी बारीक झालं आता मी याची मूठ वळून दाखवते अशी मूठ वळल्यावर बघा ही मूठ अगदी व्यवस्थित वळली जाते म्हणजे याचे लाडू अगदी व्यवस्थित आपल्याला वळता येणार आहेत तर जर अशी मूट व्यवस्थित अशी वळली गेली नाही तर याच्यामध्ये तूप टाकायची गरज असते तर इथे तुपाची गरज नाही लागणार ना आहे पण आता याच्यामध्ये मला ड्रायफ्रूट्सही टाकायचे आहेत तर मी थोडेसे अगदी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याआधी मी इथे खोबरं घेतलेलं आहे जे की अर्धा वाटी खोबरं आहे आणि ते मी भाजून घेतलेलं आहे हे माझ्याकडे भाजलेलं आधीच होतं तर मी असं भाजून आठवड्याभराचं ठेवून देते तर त्याच्यातलं मी अर्धा वाटी याच्यात टाकलेलं आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स हे थोड्याशा तुपामध्ये मी फ्राय करून घेतलेले आहे याने ड्रायफ्रूट्सची टेस्ट तर खूपच छान लागते आणि असे थोडे क्रंची क्रिस्पी असे लागतात लाडू खाताना खूपच मस्त लागतात दाताखाली आल्यावर त्याच्यामुळे मी नेहमी हे थोडेसे तुपामध्ये परतून घेते तर जेव्हा शेवटच्या क्षणाला जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये थोडं तुपाचं प्रमाण कमी आहे लाडू वळता येत नाही तर त्यावेळेला ड्रायफ्रूट्स असे भाजून घेतानाच तूप त्याप्रमाणे कमी जास्त करून ते याच्यामध्ये मिक्स करायचं आता इथे हे आपण सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून ड्रायफ्रूट सगळीकडे व्यवस्थित पसरतील आणि आता याचे लाडू वळायला घेऊया तर लाडू वळणं अगदी सोपं आपल्या मुठीत जेवढं बसेल तेवढं मी याच्यामध्ये हे मिश्रण घेतलेलं आहे आणि दोन्ही हातांनी हलका हलकासा दाब देऊन आपल्याला याला गोलाकार करायचा आहे तो तर इथे आपला लाडू तयार होत आहे त्यानंतर हातामध्ये घोळवायचा आहे आपल्याला हा हातामध्ये जेव्हा घोळवतो तेव्हा त्याला अगदी वरून ग्लेज खूप छान येते वरून तूप असं सुटतं त्याचं आणि खूप छान असा लाडू दिसतो तर असा आपला हा लाडू तयार, तयार आहे तर असे सगळे लाडू तयार करून घेतले आहेत मी जवळपास पंचवीस लाडू या मिश्रणामध्ये तयार होतात तर हे आठवडा पंधरा दिवसामध्ये घरातल्यांना प्रत्येक एक एक लाडू आपण नक्कीच देऊ शकतो पौष्टिक असा लाडू आहे तर असे वेगळे असे साखरेचे लाडू खाण्यापेक्षा हे लाडू कधीही चांगले रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या फुडी फ्रेंड्सबरोबर आणि अजून सबस्क्राईब जर चॅनलला केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब पण करा